लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीत आता प्रत्येक उमेदवार आणि पक्ष जनतेला नवे नवे आश्वासन देत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने खास संवाद साधला आहे, पाहूयात. एमकेएन न्यूज मराठीच्या आढावा लोकसभा निवडणुकीच्या या सत्रात आपलं स्वागत आहे. याच क्रमात आपल्यासोबत सध्या उपस्थित आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे. सर, सर्वात आधी तर तुमचं खूप खूप स्वागत आहे एमकेएन न्यूजमध्ये. निवडणुका निवडणुकीच्या कॅम्पेनिंग तुमच्यासाठी नवीन नाही आहेत, याआधी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला होता. सर्वात आधी तर आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही खासदार म्हणून निवडून यायच्या आधी, 5 वर्षाआधी आणि आत्ता, या दोघांमध्ये काय बदल झालेले तुमच्या लोकसभा मतदारसंघात? हा लोकसभा मतदारसंघ जर आपण पाहिला तर कळव्यापासून ते अंबरनाथ शहाडपर्यंत जातो. याच्यामध्ये 75% भाग जो आहे तो हा शहरी आहे आणि उरलेला भाग जो आहे तो ग्रामीण आहे. तर या मतदारसंघामध्ये तसे वेगवेगळे ग्रामीणचे वेगळे प्रश्न असतील किंवा शहरी भागातील वेगळे प्रश्न असतील. शहरी भागांमध्ये सगळ्यात जास्त जी लोकं आहेत ती रेल्वेने प्रवास करत असतात. तर रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी गेले 5 वर्ष भर दिलेला आहे की रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याचं असतील, ट्रान्सफॉर्म प्लॅटफॉर्मचं उंची असेल, त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचं ट्रान्सफॉर्मेशन असेल. तर या सगळ्या गोष्टी आम्ही गेले 5 वर्ष केल्यात. गेल्या 5 वर्षामध्ये 41 फेऱ्या ज्या आहेत त्या रेल्वेच्या आम्ही वाढवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. 5 वर्षा अगोदर जेव्हा आम्ही आलो तेव्हा फक्त आपण ऐकत होतो की 5th आणि 6th लाईन होणार आहे. तर ते गेले कित्येक वर्ष रखडलं होतं, ते काम आज मार्गी लागलेलं आहे. जर ते आपण काम पाहिलं असेल आता ते गर्डल टाकण्याचं काम सुरू आहे, ते या वर्षाच्या एंडला ते काम संपेल आणि तिथे नवीन मार्गिका तयार होईल आणि फेऱ्या वाढणार अजून 50-60 फेऱ्या. आरोपींचे विषय असेल रखडलेले, ते मार्गी आज लागलेले आहेत. तिन्ही आरोपी मार्गी लागलेले आहेत तर त्याच्याने फेऱ्या वाढणार आहेत. कल्याणमध्ये कल्याण यार्ड रिमॉडेलिंग खूप मोठा प्रोजेक्ट, एक्सप्रेस लाईन्स आणि लोकल लाईन्स या दोन्ही वेगळ्या होणार आहेत जेणेकरून अजून लोकल फेऱ्या वाढणार. तर येणाऱ्या काळामध्ये 1-1.5 वर्षामध्ये लोकांचा जो रेल्वेने प्रवास करण्यामध्ये होणारा त्रास आहे तो ह्या सगळ्या सर्व्हिसेसमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. त्याचबरोबर आम्ही फक्त रोडवेज आणि रेल्वेजवरती डिपेंड न राहता ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट काय होईल याच्यासाठी आम्ही काम केलं. तर मेट्रो आम्ही मंजूर करून घेतली आहे, कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो. त्याचबरोबर आम्ही जलवाहतूक मंजूर करून घेतलेली आहे, जो 1000 करोडचा प्रोजेक्ट आहे, जेणेकरून कल्याणला माणूस बसला की तो पॅसेंजर थेट ठाण्यापर्यंत, वसईपर्यंत किंबहुना नवी मुंबईपर्यंत तो जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे लोकांना. ग्रामीण भाग जर आपण पाहिला तर हा जो मलंगडपट्टा आहे जिथे आपण आज प्रवास करतो तिथे हे जे पाणी आपल्याला दिसत आहे आजही, आता एप्रिल महिना मिड एप्रिल सुरू आहे, अगोदरची परिस्थिती अशी होती की या तलावांमध्ये डिसेंबर जानेवारीपर्यंत पाणी म्हणजे आटून जायचं, सुकून जायचं. पण आम्ही गेले 2-3 वर्ष जलशहराची कामं जी आहेत लोकसहभागातून आम्ही करून घेतली, डिसलिटिंग केले पॉन्ड्सचे, लेक्सचे, जेणेकरून त्याची कॅपॅसिटी वाढेल. जे बंधारे होते लीक बंधारे त्याची दुरुस्ती केली, त्याची हाईट वाढवली जेणेकरून त्या बंधाऱ्यांमध्ये पाणी वाढेल आणि त्याचबरोबर जो वॉटर टेबल आहे पाण्याचा तो या सगळ्या गोष्टींनी वाढेल. गेल्या वर्षी आपल्याला आपण जर पाहिलं असेल तर मे महिन्यापर्यंत लोकांना पाणी बोरवेलच्या माध्यमाने तिथे मिळत होतं आणि ह्यावर्षी उष्णता खूप जास्त असल्यामुळे तरीही पाणी आज आपल्याला तलावांमध्ये दिसतंय. तर हा सगळा बदल जो आहे, रस्ते असतील, आज अगोदर रस्तेच नव्हते या मलंगड मतदारसंघामध्ये, आज तरी आम्ही काँक्रीटचे रस्ते, मेन जर रस्ता आपण पाहिला असेल चक्की नाका ते नेवाळी आणि नेवाळी ते मलंगड हा पूर्ण रस्ता जो आहे तो 6 पदरीकरण झालेला आहे. आता पुढचं जे काम आहे नेवाळी फाटा ते मलंगड तोही सिमेंट काँक्रीटचा झालेला आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही या मतदारसंघामध्ये गेले 5 वर्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, ही जी सगळी विकास कार्य तुम्ही सांगितलेली आहे पण तुमचे जे विरोधक आहेत, जे आघाडीचे आघाडी पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे विकास कार्य त्यांच्या कालावधीतच पास झालेले आहे पण आता सध्या महायुती आपल्या नावावर ते विकास कार्य खपवते, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? विरोधकांचं काम आहे लोकांना माहिती आहे आम्ही काय केलं.
सर तुम्ही रेल्वेबद्दल सांगितलं, रेल्वेबद्दलच्या विकास कार्यांबद्दल सांगितलं. आता ज्या पट्ट्यात आपण फिरतोय त्या पट्ट्यात आम्ही काही दिवसांआधी दौरा केला होता या पट्ट्याचा. येथे एक गाव आहे मांगरूळ गाव, त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तुम्ही 1 रुपी क्लिनिक चालू केलेलं प्रवाशांसाठी, रेल्वेच्या प्रवाशांसाठी, परंतु तिथल्या आरोग्य केंद्राची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे. त्या आरोग्य केंद्रात 30 ते 35 गावाचे रहिवासी येत असतात उपचाराकरिता, पण ते बहुतेकदा तर बंदच असतं आणि फार घाण अवस्था झालेली आहे सर, अस्वच्छता वगैरे. त्याबाबत काय म्हणाल, त्याची काही कल्पना तरी आहे का तुम्हाला? आम्ही जे जिल्हा परिषदच्या अंतर्गत जितके आरोग्य केंद्र येतात त्याचं सक्षमीकरण कसं होईल याच्यासाठी आम्ही काम करतोय आणि नेहमी आमचा पाठपुरावा असतो जिल्हा परिषदकडे की ज्या ज्या PSCs असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, त्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम व्हाव्यात, तिथे चांगले डॉक्टर्स मिळतात. आज आपण जर पाहिलं शहरी भागांमध्ये पण आपल्याला डॉक्टर्स हवे तितके मिळत नाहीत, तर आणि ग्रामीण पट्ट्यामध्ये पण. आज आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आपला दवाखाना करून कॉन्सेप्ट राबवतोय. शहरी भागांमध्ये जिथे जिथे झोपडपट्टी आहे तिथे आपला दवाखाना, जिथे 1 रुपी क्लिनिकच्या कॉन्सेप्टवरतीच तो हे आहे, पण तिथे फ्री ऑफ चार्ज लोकांना पूर्णपणे ट्रीटमेंट जी आहे ती मिळणार आहे. तसंच आपला दवाखाना राज्य शासनाच्या माध्यमाने तो प्रोजेक्ट आहे, पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तो प्रोजेक्ट राबवत आहेत. तर प्रत्येक गावोगावीमध्ये, प्रत्येक गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये तो आपला दवाखाना जो आहे तो कॉन्सेप्ट आम्ही राबवणार आहोत. सर, तुमच्याच मतदारसंघात उल्हासनगर शहर ही येतं आणि उल्हासनगर शहराचा कल्याण बदलापूर रस्त्याचा हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आता नुकतीच तुम्ही एक सभाही घेतली होती, एक बैठकही घेतलेली तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांसमवेत. काय म्हणाल, हा प्रश्न कधीपर्यंत सुटेल तुमच्याकडून काही ग्वाही? बदलापूर रस्त्याचा जो विषय आहे तो लँड ॲक्विजिशन झाली, वाइडनिंगला सुरुवात झाली, पण काही जे दुकानदार असतील किंवा गाळेधारक असतील ते कोर्टामध्ये गेल्यामुळे स्टे आला होता त्याच्यामुळे, म्हणून तो जो वाइडनिंग झाला पाहिजे, काम झालं होतं, झालं पाहिजे होतं, ते झालं नाही काम. तर आता तो स्टेही कोर्टाने उठवलेला आहे आणि लवकरच आपल्याला ते काम पूर्ण होताना दिसेल. 27 गावांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत आणि ज्या संघर्ष समितीने सरकार विरोधात मतदान नाही करायचा हा जो निर्णय घेतला होता त्याबाबत काय म्हणाल तुम्ही, कारण त्या संघर्ष समितीमध्ये महायुतीचेही सदस्य होते, काय म्हणाल याबाबत? नाही, संघर्ष समितीमध्ये महायुतीचे सदस्य वगैरे काही नाही, हे फक्त राष्ट्रवादीची संघर्ष समिती आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना कोणी सिरियसली घेत नाही. आज 27 गावं महापालिकेमध्ये आहेत, महापालिकेमध्ये शिवसेना भाजपाची सत्ता आहे आणि या महापालिकेच्या माध्यमाने जितक्या सुविधा या 27 गावांसाठी आम्ही देऊ शकतो तेवढ्या देणार आहेत. आज आपल्याला सांगायला आनंद होतो, 125 कोटीचा जो अमृत योजने मधून पाण्याचे काम आहेत त्याचंही काम सुरू आहे. आज तिथे पाण्याच्या टाक्या असतील, त्याचबरोबर रस्त्यांची कामं असतील, ही महानगरपालिकेच्या माध्यमाने आम्ही करतोय. आज MMRDAच्या माध्यमाने ग्रोथ सेंटर तिथे होत आहे. ही सगळी कामं जी आहेत ती आम्ही या 27 गावं जेव्हापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत तेव्हापासून या गावांचा कसा विकास होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सर, गावाचा विकास म्हणजे पूर्ण देशाचा विकास, तर सर्वात आधी तुम्ही या ग्रामीण पट्ट्यातून सुरुवात कराल का जर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली? नाही, ग्रामीण पट्ट्यामध्ये सुरुवातचा विषय नाही, आम्ही सुरुवात केलेली आहे. अगोदरची परिस्थिती जर आपण ग्रामीण पट्ट्याची पाहिलं असेल तर एक रस्ताही धड नव्हता इथे, पण आज सिमेंट काँक्रीटचे रस्ते जे आहेत ते आम्ही करण्याचा इथे प्रयत्न करतो आणि भरपूर ते बहुतेक जे रस्ते आहेत ते सिमेंट काँक्रीटचे रस्ते आम्ही केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा दिसेल. सर, जाता जाता शेवटी जर 5 वर्षात काही बोलायचं राहिलं असेल तुम्हाला तुमच्या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांकरिता, तर काय म्हणाले? नाही, जे प्रामाणिकपणे गेले 5 वर्ष काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि येणाऱ्या काळांमध्ये मतदारांनी मतदार तर संधी नक्कीच देणार आहेत, तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये जी काही कामं रखडलेली आहेत ती मार्गी लावण्याचा काम प्रयत्न असेल. धन्यवाद. कल्याण लोकसभा मतदारसंघात येणारा ग्रामीण पट्टा आणि या क्षेत्राच्या अंतर्गत येणारी जितकीही गावं आहेत त्या गावांमध्ये सध्या लोकसभेचे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली चालू आहे आणि याच प्रचार रॅलीत आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तर हे होते कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे. आता जनता जनार्दन नेमकं कोणावर विश्वास ठेवणार आहे हे तर येणारा काळच सांगेल. MKN न्यूजसाठी कॅमेरा पर्सन नितीन शर्मासोबत मी मेघना घाक. MKN